नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणितातील गंमत ह्या टायटल खाली आज आपण काही गणितातील गमती बघणार आहोत। सोप्या पद्धतीने पाढा तयार करण्या अंतर्गत आजचा आपलं टायटल आहे एकक स्थानी नऊ असतानाची सोपी गोष्ट। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहीत नसेल किंवा सोप्या ट्रिक असतात, गणितामध्ये अनेक गमती जमती आहेत परंतु या आपणास माहीत नसतात। खास आपणास माहीत होण्यासाठी आज मी ही गोष्ट घेऊन आलेलो आहे। विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर होण्यासाठीच्या काही सोप्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे, म्हणून आज आपण गणितातली आणखी एक सोपी गोष्ट घेऊन आलेलो आहोत। त्यामध्ये बघूया आपण नऊचा पाढा। नऊचा पाढा आपणास म्हणजे काय करायचं, हा जो दशकस्थानचा अंक आहे याच्यामध्ये आपण हा इथं एक घेतला, एक मध्ये याच्या पुढचा अंक म्हणजे एकच्या पुढचा अंक दोन आहे, म्हणजे एक मध्ये दोन मिळवला, तीन मध्ये दोन मिळवला, पाच मध्ये दोन मिळवला, सात मध्ये दोन मिळवला, नऊ मध्ये दोन मिळवला, म्हणजे अशा पद्धतीने लिहिलं। आता इथून सुरू करायचं, शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ, एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन अडतीस एकोणीस त्रिक सत्त आणि एकोणीस दहा एकशे नव्वद। मग फक्त याच पाडाच्या बाबतीत होतं असं नाही, तर त्याच्या पुढचा पाडा बघा एकोणतीस, अट एकच आहे मित्रांनो की हा दोन पहिल्यांदाच असा तसा समोर येईल, परंतु दोन नंतर पुढची जी संख्या येणार आहे तर या दोनच्या पुढचा अंक तीन आहे, म्हणजे या दोन मध्ये तीन मिळवायचा हे ध्यानात घ्या, म्हणजे एक अंक प्लस करत चालायचा। कसं बघा, एकोणतीस गुणिले दोन बरोबर एकोणतीस गुणिले तीन आता बघा या ठिकाणी पहिली संख्या येईल एकोणतीस एक एकोणतीस। आता या दोनच्या पुढं लागून येणारी संख्या जी आहे लगतची संख्या ती आहे तीन, म्हणजे दोन मध्ये तीन मिळवायची, मग तीन आणि दोन पाच, आता तीन मिळवत चालायचे, पाच आणि तीन आठ, आठ आणि तीन अकरा, अकरा आणि तीन चौदा, चौदा आणि तीन सतरा, वीस एकोणतीस, शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ। तुमच्या एक लक्षात आलं असेल की नऊच्या पाड्याच्या शेवटचा जो अंक आहे तो उलट क्रमानं शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, फक्त एकच आहे। हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, जो दशकस्थानचा अंक आहे त्याच्यामध्ये प्लस एक करायचा, म्हणजे इथं दशकस्थानच नाही त्यामुळे इथं सलग आले, इथं दशकस्थान एक होता, एक प्लस एक बरोबर दोन, मग दोन मिळवत चालायचे, एक आणि दोन तीन, तीन आणि दोन पाच, पाच आणि दोन सात, सात आणि दोन नऊ, या पद्धतीने इथं दोन
प्लस एक बरोबर तीन म्हणजे पुढचा अंक, याच्या पुढचा अंक. दोन मध्ये तीन मिळवले, पाच पाच आणि तीन आठ, आठ आणि तीन अकरा, अकरा आणि तीन चौदा, चौदा आणि तीन सतरा, सतरा आणि तीन वीस. आता जर कदाचित पाडा आपल्याला लिहायचा असेल एकोणचाळीसचा, तर आता प्लस काय करावं लागेल तुमच्या लक्षात आलंच असेल, एकोणचाळीस गुणिले एक बरोबर एकोणचाळीस. तीन मध्ये एक मिळवायचा, तीन अधिक एक बरोबर चार. मग पुढची जी संख्या येईल एकोणचाळीस गुणिले दोन मध्ये, इथली संख्या जी येईल चार आणि तीन सात. आता बघा, चार आणि तीन सात, सात आणि चार अकरा, अकरा आणि चार पंधरा, पंधरा आणि चार एकोणावीस, एकोणावीस आणि चार तेवीस, तेवीस आणि चार सत्तावीस, एकतीस, पस्तीस, एकोणचाळीस. शून्य, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. ओके, एकोणचाळीस एक, एकोणचाळीस एकोणीस, एकोणचाळीस दोन अठ्याहत्तर, एकोणचाळीस त्रिक एकशे सतरा, एकोणचाळीस चौक एकशे छप्पन, एकोणचाळीस पाच एकशे पंच्याण्णव आणि एकोणचाळीस दहा तीनशे नव्वद. या पद्धतीने एकक स्थानी नऊ असतानाची सोपी गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. मित्रांनो, अशा अनेक गमती जमती गणितामध्ये आहेत. आणि हो, याचबरोबर सोप्या पद्धतीने पाडा कसा तयार करतात हे आपल्या स्टुडंट ब्रिज चॅनलवरती या अगोदर मी सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये दोन अंकी तीन अंकी संख्येचा देखील आपल्याला सोप्या पद्धतीने पाडा करता येतो, त्यासाठीचा व्हिडिओ देखील आपण स्टुडंट ब्रिज चॅनलवरती पाहू शकता. आजच्यासाठी एवढंच, पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.